गावात विना अनुदानित शिक्षकांचे भीक मांगू आंदोलन. 18 वर्षांपासून विना वेतन काम करत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अनुदान मिळविण्यासाठी 5 ऑगस्ट पासून आजचा गायत शाळा व कनिष्ठ महाविद्यालय बंद आंदोलन केले आणि 13 ऑगस्ट पासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व कर्मचारी यांनी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केलंय. त्यात सहभागी होण्यासाठी किनगाव येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना भीक मागून पवित्रा घेत मागून पैसे गोळा केले आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी रेल्वेने रात्री रवाना होणार असल्याचे आंदोलनकर्ते प्राध्यापक विष्णू पवार यांनी सांगितले. या आंदोलनात प्राध्यापक अभय गोरडे, प्राध्यापक दयानंद सूर्यवंशी, प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, प्राध्यापक विठ्ठल कबीर, प्राध्यापक राजेश गुट्टे, प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण क्षीरसागर, ज्ञानेश्वर खिसे आणि प्राध्यापक विष्णू पवार हे सहभागी होऊन शासन निर्णय होईपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असं त्यांनी पवित्रा घेतलाय. 18 वर्षांपासून आमचा वेतनाचा प्रश्न निप्रलंबित आहे, अभी नाही तो कभी नाही म्हणून आर्थिक समस्येत जगण्यापेक्षा प्राध्यापक केशव गोबाडे गोंदिया यांनी आत्महत्या केली तसे आत्महत्या करू असं त्वेषाने ओरडून शासनाचा जाहीर निषेध केला. बालाजी तोरणे, अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी.